नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आहे लहान मुलातील जेनेटिक डिसऑर्डर आणि ॲडव्हान्स होमिओपॅथी उपचार. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत थेट अकोल्याहून नाईक होमिओपॅथीचे डॉक्टर उदय नाईक. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार, धन्यवाद. कार्यक्रमाला आपल्याला सुरुवात करायचीच आहे, पण त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर उदय नाईक हे MD असून गेल्या 34 वर्षांपासून ते वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांनी आजपर्यंत ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या माध्यमातून वंध्यत्व निवारण, किडनी फेल्युअर, सोरायसिस, PCOD, फायब्रॉइड, डायबेटीस, त्यानंतर पॅरालिसिस, लठ्ठपणा, मतिमंद मुलं, मानसिक आजार, अस्थमा आणि इतर असाध्य आजारांवर यशस्वी असे उपचार केलेले आहेत. त्यांचे ISO सर्टिफाईड अद्ययावत हॉस्पिटल अकोला या ठिकाणी कार्यरत आहे. त्याच पद्धतीनं पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणचे रुग्णदेखील, महाराष्ट्राबाहेरचे रुग्णदेखील या हॉस्पिटलमध्ये येत असतात. डॉक्टर नाईक यांनी नव्यानं ॲडव्हान्स होमिओपॅथी औषधासोबत एंजिओप्लास्टी आणि बायपास कशी टाळावी यावर 10 पद्धतीनं उपचार पद्धती हा प्रकल्प अकोला इथल्या त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सुरू केला आहे. किलेशन थेरपीसुद्धा नाईक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय नाईक होमिओपॅथी क्लिनिकच्या अनेक शाखा आहेत, ज्यात प्रामुख्यानं नवी मुंबई इथं खारघर, मुंबईमध्ये अंधेरी, ठाणे, भांडूप, दादर, तसंच पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि शेगाव या ठिकाणी क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स त्यांची सुरू आहेत, यशस्वीरित्या कार्यरत आहेत. मला या ठिकाणी प्रामुख्यानं उल्लेख करावा असा वाटतो, आणि तो म्हणजे पनवेल, गोवा, इंदोर, अमरावती, म्हणजेच 3 राज्य, 1 हॉस्पिटल आणि 15 शाखा अशा पद्धतीची नाईक हॉस्पिटलची यशस्वी अशा पद्धतीची घौडदौड आहे. आजच्या विषयासंदर्भात तुमच्याही मनामध्ये खूप काही प्रश्न असू शकतील. तुम्ही थेट आत्ता डॉक्टरांना विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 02266843333. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये. सर, लहान मुलांच्या आजाराबाबतीमध्ये आपण चर्चा करतोय, मला सुरुवातीलाच विचारायचं आहे की 3-4 प्रकारचे असे आजार आहेत की जे आजार आपल्या पाल्यांना आहेत किंवा आपल्या मुलांना आहेत असं जेव्हा पालकांना दिसतं किंवा तशा पद्धतीचं डॉक्टर सांगतात तेव्हा अगदी पोटात गोळा येतो. मतिमंद मुलं असतील किंवा ऑटिझमची मुलं असतील, सेरेबल पाल्सीसारखा आजार आहे किंवा ADHD-सारखा आजार आहे, हे जे आजार आहेत याच्यावरती कशा पद्धतीनं उपचार, मुळात याच्यावरती होमिओपॅथीमध्ये किंवा इतर ज्या पॅथी आहेत त्याच्यापेक्षा होमिओपॅथीमध्ये स्ट्रॉंग अशा पद्धतीचे ठोस उपाय किंवा उपचार आहेत असं म्हटलं जातं, तर खरं आहे का आणि ते उपचार कशा पद्धतीचे आहेत? अगदी प्रशांत, मला इथे सांगायचं आहे की होमिओपॅथीमध्येच याचा चांगला उपचार आहे, कारण होमिओपॅथी ही जेनेटिक लेवलवर काम करते, त्यासोबत ती सर्वांगीण रुग्णांचा विकास करते. त्यामुळे सेरेब्रल पाल्सी असू द्या, ऑटिझम असू द्या, ADHD असू द्या किंवा विविध सिंड्रोम्स आहेत त्यावर आपण आज चर्चा करणार नाही आहे. असे अनेक आजार आहेत ज्यावर आपल्याला होमिओपॅथीने खूप चांगलं यश आलेलं आहे. आज आपल्या 15 ब्रँचेसमध्ये आपण 1000 रुग्णांना बरं केलेलं आहे आणि 1000 रुग्ण आपल्याकडे उपचार घेत आहेत. आणि त्यामुळे मला इथे हे सांगायचं आहे की ॲडव्हान्स होमिओपॅथीने कोणताही जेनेटिकल डिसऑर्डर चांगली होऊ शकते. ओके, डॉक्टर, ऑटिझमसारखा जो आजार आहे ज्याच्यामध्ये मुलांना ना बऱ्याच वेळेला बोलता येत नाही किंवा ते काय बोलतायत हे कळत नाही पालकांना, मग अशा वेळेला त्यांची जी संगोपन करणं आहे ते फार जिकरीचं आणि फार कठीण होऊन जातं, अशा स्थितीमध्ये त्यांच्यावरती कशा पद्धतीचे उपचार करता येऊ शकतात? बरं, आता आपण पाहूया. पहिले याच्यामध्ये केमिकल्स असतात, जे ॲसिटिल ॲस्पर्टेट आहे, कोलिन आहे, क्रिएटिन आहे, हे 3 केमिकल्स आहेत जे साधारण 10 वर्षाच्या आत आपल्याला रुग्णांमध्ये कमी आढळले असं एका संशोधनात आढळून आलं. बेसिकली अशा रुग्णांमध्ये काय होतं की ज्या दिलेल्या सूचना आहेत, ज्या आपण सर्वसाधारण बोलतो, हे त्या मुलाच्या डोक्यामध्ये जात नाही आणि त्यामुळे ते रिटेन होत नाही आणि त्यामुळे ते रिप्रोड्यूस होत नाही. म्हणजे एखादी गोष्ट आपण बोलतो ती आपल्या मेंदूमध्ये जाते, ती तिथे रेकॉर्ड होते आणि रेकॉर्ड झाल्यानंतर जेव्हा पाहिजे ती रिप्रोड्यूस करता येते, असा हा फिनॉमिना आहे. नॉर्मल आपण जे बोलतो ते कोणाच्याही डोक्यात मेंदूमध्ये जातो, तिकडे रेकॉर्ड होतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ते रिप्रोड्यूस करता येतं. म्हणजे त्याला म्हणता येईल आपल्याला परसेप्शन, त्याच्यानंतर रिटेन्शन आणि रिप्रोडक्शन
म्हणजे आपण अशा तीन गोष्टीचा जो सायकल आहे ही सायकल ब्रेक झालेली असते आणि काही केमिकलमुळे मुलं बोलत नाहीत आणि बरेचदा त्यासोबत ADHD सारखा सुद्धा आजार असतो त्यांच्यासोबत आणि न बोलल्यामुळे आई वडील खरोखरच चिंतित असतात आणि मुलाचं भविष्य अंधारात असतं आणि हे आपण होमिओपॅथीच्या माध्यमातून पूर्णपणे बरं करू शकतो आणि आज आपण 1000 रुग्णांना बरं केलेलं आहे आणि ऑटिझम झालेल्या रुग्णांनी अजिबात घाबरण्याचं कारण नाही. होमिओपॅथी त्यांच्याकरता एक संजीवनी आहे. नक्कीच. ऑटिझम झालेला एक रुग्ण डॉक्टरांकडे आला होता, मेहरे नावाचा हा पेशंट होता आणि त्याच्यावरती डॉक्टरांनी उपचार केले होते. सगळ्यात पहिल्यांदा आपण मेहरे यांचं काय म्हणणं आहे ते आधी पहिल्यांदा ऐकून घेऊया. मित्रा संजय रेड्डी, मी राहणार अकोला. माझा मुलगा काहीच नाही बोलत होता. मी त्याला हैदराबाद पण मध्ये गेलं, काही फरक नाही पडला. मी स्माईल हॉस्पिटलमध्ये गेलं, तिथं फिजिओथेरपी केली, तिथं पण काही फरक नाही पडला. मग इथं उदय नाईक हॉस्पिटलमध्ये आणलं, त्याला 4 महिने स्पोर्ट्स केला घोड्याचा, घोड्या चालू आहे त्याला, तो आता खूप चांगला बोलू राहिला. औषध सुरू आहे. काय काय फरक पडला त्याचा? फरक म्हणजे तो पहिले असा शाळेत ध्यान देत नव्हता, दसत होता, चिलबिल चालू करत होता, खूप असं म्हणजे चावत होता, चिमटे घेत होता, खेळतच राहत होता. आता तो चांगला खूप फरक आहे त्याला. कोणाच्या ताटातलं असं पोळी घेऊन असं पोळ्यात तोडत होता, कोरड्यात भाजी बिजी काही खात नव्हता, शाळेत पण जात नव्हता. आता बोलते का? आता बोलते ना. आता मला टिफिन द्या, मी शाळेत जातो, माझं दप्तर काय आहे, मेरा हे काय आहे, बेल्ट काय आहे, असं बसत नव्हतं. नाही असं बसत नव्हतं, एक मिनिट बसत नव्हता. आपण हा अनुभव बघितला, डॉक्टरांना विचारूया की काय सांगता येईल या रुग्णाबद्दल. सर काय सांगाल? हां, आता पाहिलं का तुम्ही जे ॲबनॉर्मल बिहेवियर होतं आणि जे बिहेवियर अँटी सोशल होतं ते पूर्णपणे बरं झालं. आणि आपण पाहतो बरेचदा मुलं नको त्या खोड्या करतात आणि नको त्या गोष्टी करतात आणि आई वडील त्रस्त होतात आणि ह्या आपण कितीही सांगितलं तरी ते बंद होत नाहीत. म्हणून आपल्याकडे बरेच पालक येतात की मुलगा ऐकत नाही आहे, पर्सनॅलिटी डिसऑर्डर किंवा पॅम्पर्ड चाइल्ड आहेत, हे सुद्धा आपल्या औषधाने बरे होतात. आणि आता जे पाहिलं आपण त्याच्यात मतिमंद पण होता, ADHD पण होता आणि ऑटिझम होता, तिन्ही आजार त्याच्यामध्ये होते. नक्कीच सर, ADHD बद्दल उत्सुक झालेला आहे. नक्कीच सर, ADHD बद्दल आपण बोलतो आहोत तर ADHD बद्दल नेमकं काय म्हणजे सांगता येईल किंवा ते काय असतं आणि त्याच्यावरती उपचार कशा पद्धतीने करता येतात? बरं, ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसीज, हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. आता याचा अर्थ आहे अटेन्शन म्हणजे ज्या व्यक्तीचं अटेन्शन एका जागी राहतं म्हणजे लक्ष केंद्रित होत नाही, तर लगेच त्याचं लक्ष दुसऱ्या ठिकाणी केंद्रित होतं आणि लगेच तिसऱ्या क्षणी तिसऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित होतं. म्हणजेच अशा व्यक्तीमध्ये अतिचंचलता असते आणि अतिचंचलता असल्यामुळे ती व्यक्ती, तो मुलगा किंवा सर्वसाधारण हा आजार मुलांमध्ये दिसून येतो, मोठ्या मुलांमध्येही असतो पण लहान मुलांमध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसतो. तर अतिचंचलता असल्यामुळे ते कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यात काही जात नाही. म्हणून बरेचदा ऑटिझम आणि ADHD हे हँड इन हँड असतात किंवा ADHD चे रुग्णसुद्धा आपल्याला ऑटिझमसारखे वाटतात. तर ADHD सुद्धा पूर्णपणे बरा होतो आणि ADHD मध्ये प्रामुख्याने मुलं 1 सेकंदसुद्धा चूप बसत नाहीत, याचेसुद्धा रुग्णांचा आपल्याला व्हिडिओ पाहता येईल, त्यांचा अनुभव पाहता येईल आणि आपल्याला पाहता येईल की ॲडव्हान्स होमिओपॅथीने किती चांगले रिझल्ट आले. नक्कीच, सरांकडे उपचार घेतलेला हा रुग्ण आहे. मी आत्तापर्यंत जसं म्हणतोय की असंख्य रुग्णांनी महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या देखील अनेक रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेतलेले आहेत, त्यातल्याच एका रुग्णाचा हा एक्सपिरियन्स आहे. बघूया त्यांचं काय म्हणणं आहे. घेण्यापूर्वी तो मेंगल्यासारखा राहत होता, चेहऱ्यात हावभाव नव्हते आणि महत्वाची गोष्ट आहे की तो आता अभ्यास बी करते, क्लासमध्ये बी जाते आणि तो लिहिते पूर्वीपेक्षा. पूर्वीमध्ये ते लिहत नव्हता आणि त्याला खेळतो बी आता, तो सायकल चालवतो आणि आता म्हणजे आता हे बाकीचे जे पिक्चर गाणे म्हणा या वगैरे गोष्टी म्हणा सगळ्या गोष्टी त्याला आवडून आल्या, लक्षात येऊन आल्या. पहिले तुम्हाला वाटलं का हा शाळेत जाईल किंवा बोलेल? ट्रीटमेंट घेण्यापूर्वी वाटलं का? वाटत नव्हतं की बा असं राहील, मतीमंद शाळेत टाकायला लागला पण तसं काही झालं नाही. आता तो मतीमंद शाळेत आहे का नॉर्मल? नॉर्मल शाळेत आहे. नॉर्मल शाळेत, नॉर्मल शाळेत आहे आणि क्लास लावला त्याला, क्लासमध्ये थोडस फरक पडतो ना. चला वेरी गुड. आणि तो आता ABCD लिहितो, अरे पाळे सांगतो. आता आधार मॅडम म्हणेल, आधार मला विचारत जा म्हणे, विसरतो आता, तो विसर होणार होता तो की तो आता पाठ करतो थोडं विसरून जातो. नक्कीच, आपण हे रुग्णांचे एक्सपिरियन्स पाहत होतो. किती लहान मुलं आहेत बघा ज्यांचं करिअरच उभं राहायचं आहे, ज्यांची वाढच कुंठलेली आहे किंवा ज्यांचं अख्खं पुढचं आयुष्य जायचं आहे,
अशा मुलांवरती उपचार करत असतात नाईक होमिओपॅथीमध्ये डॉक्टर उदय नाईक, आणि त्यांच्या उपचारांना आज फार मोठं यश आलेलं आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आजच्या स्पर्धेच्या युगात जर टिकायचं असेल तर त्यांना स्पर्धेच्या बरोबरीला आणणं आणि त्यांना नॉर्मल मुलं जी असतात त्यांच्यासारखं ट्रीट होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. खूप प्रश्न आहेत मनामध्ये, तेही डॉक्टरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होत्या एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर उदय नाईक आपल्याला थेट अकोल्याहून मार्गदर्शन करतायत. लहान मुलांचे जे आजार आहेत त्याच्याबद्दल आपण बोलतोय. सर, सेरेब्रल प्लाल्सी नावाचा हा जो एक आजार आहे तो पण एक फार किचकट स्वरूपाचा आजार आहे किंवा गंभीर स्वरूपाचा आजार आहे असं सुद्धा म्हटलं जातं. तर अशा पद्धतीचे हे जे आजार आहेत सर, हे खरंच बरं होतात का? काय करावं लागतं त्यासाठी? अगदी बरोबर. बरेचदा सेरेब्रल पॅल्सीचे मुलं जे आहेत हे मतिमंद सारखे वाटतात आपल्याला. बेसिकली याच्यामध्ये मसल स्पाझम, मसल स्पास्टिसिटी असते, त्यामुळे शरीर कडक झालेलं असतं. त्यांची शारीरिक आणि बौद्धिक दोन्ही वाढी होत नाही. कधी कधी शारीरिक वाढ होते परंतु त्यांचं मसल स्पाझम झालेलं असतं. त्यामुळे आईवडिलांवर हे मुलं कम्प्लीट डिपेंड झालेले असतात आणि त्यावर कोणताही उपचार नसल्यामुळे आईवडील खरोखरच त्रस्त झाले असतात. तर मला इथे सांगायचं की त्यांनी सातत्याने जर औषध दिलं तर आपण सेरेब्रल पॅल्सीसारख्या आजारासुद्धा बरं करू शकतो. आपल्या अकोल्याला आपण अशा रुग्णांना ॲडमिट करतो आणि ते अकोल्याला येऊन ॲडमिट होऊनसुद्धा उपचार करू शकतात. अकोल्याला आपण होमिओपॅथीच्या व्यतिरिक्त अजून 30 पद्धतीने उपचार करतो आणि त्याचा रुग्णांना खरोखरच चांगला फायदा होतो. नक्कीच सर, मतिमंद मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही मगाशी म्हणत होता, मतिमंद मुलं हे सुद्धा एक गंभीर समस्या आहे कारण पालकांना फारच टेन्शन असतं त्यांच्याशी डील कसं करायचं, त्यांच्याशी चर्चा कशी करायची, संवाद कसा साधायचा, हा सगळाच फार मोठा प्रॉब्लेमॅटिक विषय असतो. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हां, आपण मतिमंद ज्याला म्हणतो, ज्याचा बुद्ध्यांक म्हणजे आय क्यू जो आहे लेस दॅन 60 असेल, तर आपण त्याला मतिमंद म्हणतो. आणि मतिमंद मुलांमध्ये परत त्यांना समज नसते, काही कळत नाही, सांगितलेलं कळत नाही, बोललेलं कळत नाही, मनाची वाढ होत नाही, बुद्धीची वाढ होत नाही, त्याचबरोबर शरीराची पण वाढ होत नाही. कधी कधी शरीराची वाढ होते पण मनाची वाढ होत नाही, अशा मुलांना आपण मतिमंद किंवा मेंटली रिटार्डेड मुलं म्हणतो. आणि हे सुद्धा होमिओपॅथीने खूप चांगले होतात आणि 100% चांगले होतात. आणि त्यामुळे ज्याला कोणाला असेल त्याने घाबरण्याचं कारण नाही आहे. ॲडव्हान्स होमिओपॅथीने आपण यांना निश्चित बरं करू शकतो. नक्कीच, ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या माध्यमातून नाईक सरांनी अनेक रुग्णांवरती आत्तापर्यंत उपचार केले. त्यातल्याच एका अजून एका रुग्णाचा अनुभव आहे व्हिडिओच्या स्वरूपामध्ये, तो आपण पाहूया. एक महिने में क्या क्या बदलाव दिख रहा आपको उसके अंदर? इसका क्या? पकड़ता, खड़ा रहता, पहले टोंगलिन पर आकर चढ़पना है इसका. और ये खाता नहीं गुरु. और खड़े नहीं रहता तो अभी? नहीं, पहले नहीं रहता, अभी खड़ा रहता. हाँ. कितने दिन में फायदा हुआ ये? 9 महीने 9 दिन का. अपनी दवाई लेने के बाद कब फायदा हुआ? दवा दी 15 दिन में फायदा दिखा. वाह, और क्या फर्क दिख रहा है उसके चेहरे पे, हिलने कूदने में? हाथ छोड़ दो उसके, समझते क्या उसको अभी सब? हाँ. पहले के मुकाबले पहले से कम, पहले समझ रहा उसको. क्या क्या समझ रहा उसको पहले से? सब समझ रहा उसको, दुकान लेकर सब समझ रहा. क्या समझ रहा? मम्मी पापा सब समझ रहा. पहले नहीं समझता उसको, आवाज दे, आवाज समझता. आप बताओ क्या क्या बदलाव दिखा आपके बच्चे ने? बदलाव बोले तो उसमें जो पहले से बढ़ता था अब वो हाथ पैर पे टोंगले पर चलने लगा. और उसके बाद में कुछ ऐसा उसको पकड़ के उंगली वगैरह दिए तो हाथ पकड़ने की कोशिश करता, खड़े होता पकड़ के. और उसके बाद भी उसको अब वो अच्छा घूमने फिरने लग गया टोंगले पर. उसको आवाज दी तो आवाज समझती उसको. पहले उसको आवाज समझती नहीं थी, अब उसको समझता. कोई अगर कोई यदि पानी पीता तो उसको मांगता वो पानी अभी. हाँ, पहले नहीं मांगता. खूप लहान मूल होतं आणि याच्यावरती सरांनी ट्रीटमेंट केली होती. सर, अजून एक आजार आहे लहान मुलांमधला, तो म्हणजे ADHD. मुळात हा आजार म्हणजे काय, कशा पद्धतीचा हा आजार असतो आणि याच्यावर होमिओपॅथी, ॲडव्हान्स होमिओपॅथी कशी काम करते? हा प्रशांत, बेसिकली त्याला आपल्याला पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणायचं होतं. पर्सनॅलिटी डिसऑर्डरमध्ये काय होतं, बरेचदा मुलं पॅम्पर झाले, आईवडील बरेचदा अति लाड करतात आणि अति लाडामुळे कधी कधी मुलं बिघडून जातात. असे आता माझ्याकडे मुंबईला पण पेशंट आले, पुण्याला पण आले, अकोल्याला पण आज येऊन गेला पेशंट. तर बरेचदा आईवडील खूप जास्त लाड करतात आणि कधी कधी मुलं विक्षिप्त वागायला लागतात, खूप जिद्दी बनतात, हट्टी बनतात, ऐकत नाहीत, अभ्यास करत नाहीत आणि जे सांगितलेलं आहे तेसुद्धा ते ऐकत नाहीत आणि पाहिजे तेव्हा
पाहिजे तेव्हा मोबाईल खेळत राहतात, तर अशा वेळेस बरेचदा आई वडिलांना खूप त्रास होतो त्याचा, आणि मुलंसुद्धा ऐकत नाहीत, शाळेमध्ये सुद्धा त्रास देतात, भांडणं करतात, चिमटी घेणे, शिव्या देणे, असं काहीतरी वेगळं विक्षिप्त वागणं असतं त्यांचं. यामध्ये सुद्धा खूप चांगला होमिओपॅथीमध्ये, ॲडव्हान्स होमिओपॅथीमध्ये चांगला फायदा होतो आणि रुग्ण बरे होतात. सर, लहान मुलांमधली ना अजून एक समस्या वारंवार चर्चेला येते किंवा ऐकवात येते, ती म्हणजे लहान जन्मताच त्यांची डोकी लहान असणे किंवा मोठं असणं. आधी मुळात हा आजार आहे का, आणि हा जर आजार असेल तर त्याच्यावरती उपचार आहेत का? हां, हे आपण जन्मता आलेले सगळे आजार आहेत त्यावर चर्चा करतो. जेनेटिकल डिसऑर्डर्स, त्याला मायक्रोसेफॅली म्हणतात. माझ्याकडे एक पेशंट रुग्ण आले होते कारंजाचे, त्या मुलाची बॉडी जी आहे ती पण लहान होती आणि त्याच्या तुलनेत त्याचं डोकं लहान होतं, त्याला मायक्रोसेफॅली म्हणतात. दुसरा एक रुग्ण आला होता, त्याचं बॉडीच्या तुलनेत त्याचं डोकं मोठं होतं, त्याला मॅक्रोसेफॅली म्हणतात, मॅक्रोसेफॅली. तर असे हे असे रुग्णसुद्धा बरे होतात, घाबरण्याचं काही कारण नाही. नक्कीच, जसं आपण आत्ता लहान मुलांच्या आजारांवरती चर्चा करतोय, तसंच अनेक आजार आहेत ज्याच्यावरती अगदी ठोस असे उपाय नाईक होमिओपॅथी गेल्या अनेक वर्षांपासून करते. उदय नाईक हे स्वतः सगळे उपचार करत असतात. हार्टचे जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा दिलासा आहे, कारण नाईक होमिओपॅथीमध्ये हार्टच्या पेशंट्सवरती सुद्धा ठोस असे उपाय त्या ठिकाणी होतात आणि अनेक रुग्ण बरे होऊन त्या ठिकाणाहून बाहेर पडलेले आहेत. हार्टवरती कशा पद्धतीचे उपचार उपलब्ध आहेत पाहूया ही एक छोटीशी एव्ही. आता बायपास सर्जरी आणि एनजिओप्लास्टी 10 नाविन्यपूर्ण मार्गाने टाळू शकता. हो, हार्ट प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी अँड वेलनेस सेंटर, जिथे ॲडव्हान्स होमिओपॅथी आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या संयुक्त उपचाराने हे शक्य आहे. कोणते रुग्ण याचा फायदा घेऊ शकतात? एनजिओप्लास्टी किंवा बायपास करायला सांगितलेले असेल, एनजिओप्लास्टी होऊ शकत नसेल, बायपास होऊ शकत नसेल, खूप लठ्ठ असलेली व्यक्ती, अनकंट्रोल ब्लड प्रेशर, मधुमेहाचे रुग्ण, पॅरालिसिसचे रुग्ण, हृदयाची कार्यक्षमता कमी झाली असेल, कॅन्सरचे रुग्ण, किडनी फेल्युअरचे रुग्ण, लैंगिक समस्या असलेले रुग्ण. अधिक माहिती आणि उपचारासाठी संपर्क करा हार्ट प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी अँड वेलनेस सेंटर, NCC ऑफिस जवळ, हायवे नंबर 6, आळशी प्लॉट, अकोला, महाराष्ट्र. सर, आपण कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत. जाता जाता आज ज्या विषयावरती आपण चर्चा केली आहे, लहान मुलांचे आजार आणि हे क्रिटिकल आजार आहेत सगळे, त्यांच्या पालकांना किंवा आई वडिलांना तुम्ही काय सांगाल? हां, ज्या कोणाला ऑटिझम किंवा आपण जी चर्चा केली त्यातला कोणताही आजार असेल तर घाबरण्याचं कारण नाही आहे. मला कल्पना आहे, कारण माझ्याकडे हजारो रुग्ण आहेत आणि आई वडिलांचे जे त्रास आहेत, त्यामुळे मी एवढंच सांगेल की घाबरण्याचं कारण नाही आहे, सातत्याने औषध घ्या. जे रुग्ण बरे झाले नाही आहेत त्यांनी पण, त्यांना पण मला सूचना द्यायची आहे की तुम्ही पण औषध घ्या, निराश होऊ नका, जिद्द व सातत्याने आपण निश्चित तुम्हाला तुमच्या याला बरं करू शकतो, कारण आपल्या अपत्याची काळजी घेणारे तुम्ही व तुम्हीच आहात. आणि शेवटी नवीन वर्षाच्या सगळ्या प्रेक्षकांना व माझ्या रुग्णांना हार्दिक शुभेच्छा, नवीन वर्ष सुख समृद्धी व चांगल्या आरोग्याचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. नक्कीच, तुम्हालाही, तुमच्या परिवाराला आणि आमच्या साम संजीवनी, साम TV आणि आमचा जो संपूर्ण परिवार आहे या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. येणारं वर्ष सुखसमृद्धी आणि भरभराटीचं जावो. आज या कार्यक्रमात तुम्ही वेळात वेळ काढून थेट अकोल्याहून आमच्यासोबत जोडला गेलात, त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची, कुठे जाऊ नका, पाहत राहा साम TV.